Dear friends, welcome to our English class. Our unit is grammar and subunit is noun clause as the object of a verb. What is noun clause as the object of a verb? Let's see with the help of the following example. Noun clause as the object of a verb म्हणजे काय ते आपण खालील उदाहरणाच्या मदतीने पाहू. दे सेड दॅट दे वूड हेल्प अस. या वाक्यामध्ये दॅट दे वूड हेल्प अस हा दॅटने सुरू होणारा क्लॉज आहे आणि तो क्लॉज का आहे तर त्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रिडिकेट दोन्हीही आलेले आहे. त्यामध्ये दे हा सब्जेक्ट आहे, वूड हेल्प अस हे प्रिडिकेट आहे. मग तो नाउन क्लॉज आहे का? तर तो नाउन क्लॉज आहे कारण ज्यावेळेस आपण क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारतो आपणास नाउन क्लॉज मिळतो. म्हणजेच व्हॉटने प्रश्न विचारला की आपणास नाउन क्लॉज मिळतो. मग आपण क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारून पाहू. प्रश्न काय होईल? व्हॉट डीड दे से. What will be the answer? उत्तर काय मिळेल? That they would help us. म्हणजेच that they would help us हा झाला आपला noun clause. पण हा noun clause वाक्यात said या क्रियापदानंतर ऑब्जेक्टच्या म्हणजे कर्माच्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच या noun clauseचे वर्णन आपणास noun clause as the object of a verb said असे करता येते. नाउ वी विल सी सम मोर एक्झाम्पल्स. वन, ही सेज दॅट ही इज कमिंग विथ अस. या वाक्यामध्ये दॅट ही इज कमिंग विथ अस हा नाउन क्लॉज आहे आणि त्याचे वर्णन आपणास नाउन क्लॉज ॲज द ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब सेज असे करता येईल. टू, आय न्यू दॅट इट वॉज ट्रू. या वाक्यामध्ये दॅट इट वॉज ट्रू हा नाउन क्लॉज आहे, त्याचे वर्णन आपणास नाउन क्लॉज ॲज द ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब न्यू असे करता येईल. थ्री, आय एक्सपेक्ट दॅट यू विल कीप डिसिप्लिन. या वाक्यामध्ये दॅट यू विल कीप डिसिप्लिन हा नाउन क्लॉज आहे आणि त्याचे वर्णन नाउन क्लॉज ॲज द ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब एक्सपेक्ट असे करता येईल. अँड फोर, शी एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज अ ग्रेट आयडिया. या वाक्यामध्ये दॅट इट वॉज अ ग्रेट आयडिया हा नाउन क्लॉज आहे आणि त्याचे वर्णन नाउन क्लॉज as the object of a verb exclaimed असे करता येईल. In this way we learnt the following things. अशा पद्धतीने आपण खालील बाबी शिकलो आहोत. वन, इट इज द ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब इन द मेन क्लॉज. नाउन क्लॉज हा मेन क्लॉज मधील क्रियापदाचे कर्म आहे किंवा असतो. टू, इट आन्सर्स द क्वेश्चन व्हॉट. तो व्हॉट या प्रश्नाचे उत्तर असतो. थ्री, इट बिगिन्स विथ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन लाईक दॅट. त्याची सुरुवात दॅट सारख्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने होते. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली.